Hello students, how are you? Hope you all are doing good. Students, in last part, we learn about the energy, work and energy. Now in this part, we will learn about the various forms of energy. Now let us start with the mechanical energy. So what is mechanical energy? Mechanical energy is also one of the forms of energy. Now let us see mechanical energy in detail. So what is mechanical energy? Baga. Mechanical energy means mechanical work. म्हणजे हेच मेकॅनिकल वर्क करायला जी एनर्जी लागते त्याला मेकॅनिकल एनर्जी म्हणतात. पण आता मेकॅनिकल वर्क म्हणजे काय? आता या मेकॅनिकल वर्क मध्ये कोणत्या कोणत्या एनर्जी ज्या आहे त्या वर्क करतात? तर आता मेकॅनिकल एनर्जी मध्ये दोन एनर्जीज वर्क करतात. बघा, कुठलंही वर्क व्हायचं असलं तर दोन एनर्जी वर्क करत असतात. एक आहे पोटेन्शियल एनर्जी, दुसरी आहे कायनेटिक एनर्जी. Now what is potential and now what is potential and what is kinetic? What is the difference between both? So let us see the difference between both. So potential energy मध्ये काय होतं? कोणतंही ऑब्जेक्ट जी स्टडी स्टेट मधली एनर्जी असते त्याला काय म्हणतात? पोटेन्शियल एनर्जी किंवा स्टेडीनेस. आणि कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? जी मुव्हिंग एनर्जी असते तिला कायनेटिक एनर्जी म्हणतात. सो लेट अस टेक वन एक्झाम्पल. बघा, असं एक प्लायवूड आहे. त्या प्लायवूडवर तुम्हाला काय करायचं आहे? छोटासा खिळा ठोकायचा आहे. त्या खिळा ठोकण्यासाठी तुम्ही काय घ्याल? एक हतोडा घ्याल किंवा हॅमर घ्याल. इट्स नॉट लुकिंग लाईक हॅमर बट इट इज अ हॅमर. सो या हॅमरनी या पिनवर माराल किंवा या खिळ्यावर माराल. मग आता काय होणार आहे? जो हा वुडनचा फोर्स आहे त्याला आपण काय म्हणू? पोटेन्शियल एनर्जी, स्टेडीनेस. आणि हा जो खिळा ह्याचा मुव्हिंग होणार आहे, मुव्हिंग खालती म्हणजे खाली जे मुव्हिंग होणार आहे त्याला आपण काय म्हणू? कायनेटिक एनर्जी. म्हणजे वेन बोथ एनर्जी विल वर्क देन इट विल फॉर्म इन टू द मेकॅनिकल एनर्जी. सो आता आपण काय शिकलो? मेकॅनिकल एनर्जी बद्दल. लेट अस स्टार्ट विथ द अदर फॉर्म ऑफ एनर्जीज. सो फर्स्ट आपण काय शिकू? तर फर्स्ट आपण शिकू लाईट एनर्जी. मग आता लाईट एनर्जी कुठे यूज होते? आता कुठे यूज होत असेल लाईट एनर्जी? तर बघा, प्लांटला तुम्ही कधी बघितलंय का? फूड बनवताना प्लांटला, किंवा आपण मागच्या चॅप्टरमध्ये बघितलं होतं की प्लांट हे आपलं फूड कशाने बनवतात? फोटोसिंथेसिसने. मग आता प्लांट जे फोटोसिंथेसिस करतात तेव्हा प्लांटची नीड काय असते? मागच्या चॅप्टरमध्ये आपण बघितलं सनलाईट प्लस CO2 प्लस काय होतं? H2O. म्हणजेच याला आपण काय म्हणतो? वॉटर. म्हणजे ह्या तीन गोष्टी जर प्लांटला मिळाल्या तर काय होतं? फोटोसिंथेसिस होतं. पण आता बघा, लाईट, सनलाईट म्हणजे इथे कोणती एनर्जी यूज होत आहे? तर लाईट एनर्जी यूज होत आहे. म्हणजेच लाईट एनर्जी इज वन ऑफ द फॉर्म ऑफ एनर्जी विच प्लांट यूज फॉर मेकिंग फूड. सो आपण कशाबद्दल बघितलं? लाईट एनर्जी बद्दल. नाव वी विल सी अबाउट द हीट एनर्जी. सो व्हॉट इज हीट एनर्जी? हीट एनर्जी कुठे यूज करतो आपण? तर बघा, हीट एनर्जी, आता तुम्ही किचनमध्ये जात असाल किंवा स्वयंपाकघरात जर गेला तर तुम्ही भांड्याला जर हात लावला डायरेक्ट तर तुम्हाला तिथे थोडा चटका लागतो. आता ती कोणती एनर्जी आहे? तर ती आहे हीट एनर्जी. बघा, हीट एनर्जी म्हणजे काय? तर बघा, खालून जो गॅसचा जो हे असतो, फ्लेम असतो, त्या फ्लेममुळे जी एनर्जी त्या भांड्याला लागते, त्या भांड्यातलं अन्न जसं शिजू लागतं ते कोणत्या एनर्जीमुळे शिजतं? तर हीट एनर्जी. म्हणजे आपण जे बनवतो ते फूड कशाने शिजतं? हीट एनर्जीच्याने. तर हीट एनर्जी कुठे कुठे यूज होते? तर किचनमध्ये आणि भरपूर अशा जागी हीट एनर्जी यूज होते. बघा, आपण ही कॅलरीमध्ये मोजतो, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट एनर्जी, यानंतर नेक्स्ट एनर्जी आपण बघू साऊंड एनर्जी. नाउ व्हॉट इज साऊंड एनर्जी? साऊंड एनर्जी म्हणजेच काय? तर ध्वनी म्हणून बनलेली जी एनर्जी असतात ती त्याला काय म्हणतो आपण? फॉर एक्झाम्पल, आपण टीव्हीमध्ये बघितलं की जेव्हा मोठा आवाज होतो तेव्हा काचाला जे असते ते तडे पडतात. तर ते तडे का पडतात? तर कोणती तरी एनर्जी तिथे वर्क केली असेल तेव्हा ते तडे पडले, तेव्हा ते वर्क डन झालं. तर कोणती एनर्जी? साऊंड एनर्जी. का? तर तिथे नॉईजमुळे वर्क डन होत आहे. म्हणजे नॉईज एनर्जीच्यानी फरक पडत आहे, म्हणून तिथे कोणती एनर्जी वर्क करते? साऊंड एनर्जी वर्क करते. आता साऊंड एनर्जी ही भरपूर जागेवर वर्क करत असते. आता ती कुठे कुठे वर्क करते ते तुम्ही शोधून काढा. त्याच्यानंतर ही पण एक
फॉर्म ऑफ एनर्जी आहे. मी जस्ट प्रत्येक एनर्जी सांगत आहे त्या सगळ्या व्हेरियस फॉर्म्स ऑफ एनर्जी आहे ज्या वर्णन करायसाठी यूज होतात. बघा चौथी एनर्जी कोणती आहे तर सगळ्यात महत्वाची केमिकल एनर्जी. बघा आजकाल सगळ्यात जास्त जी वापरात येते ती कोणती एनर्जी आहे तर केमिकल एनर्जी. फॉर एक्झाम्पल जे होळीत तुम्ही लाकूड जाळता त्या लाकूडमधून फ्युम्स निघतात. फ्युम्स किंवा तिथला स्मेल पण येतो आपल्याला असा वेगळ्या प्रकारचा. तर तो काय येतो तर ते काही चमत्कार नाही आहे. ते कशाच्यानी आहे केमिकल एनर्जीच्याने. म्हणजे तिथे कुठलं तरी केमिकल काय होत आहे ब्रेक होत आहे. केमिकल ब्रेकडाऊन. बघा जिथे केमिकल ब्रेकडाऊन होतं तिथे काय होतं मोठ्या प्रमाणात हीट लिबरेट होते. ठीक आहे. म्हणजे हीट आता ही कोणती एनर्जीच आहे त्याची केमिकलची. सो हा एक ही एक गोष्ट प्रामुख्याने केमिकल एनर्जीमध्ये होत असते की केमिकल एनर्जी. बघा त्याच्या व्यतिरिक्त एक आणखी एक्झाम्पल सांगायचं तर लीड बॅटरी किंवा बॅटरीज जे असतात तिथे पण केमिकल एनर्जी वापरली जाते. किंवा जे केमिकल्स असतात त्याच्यात फिल केलेले असतात त्या केमिकलपासनं जनरेट होते केमिकल एनर्जी. मग त्या केमिकल एनर्जीपासनं आपण इलेक्ट्रिकल एनर्जी बनवतो. ठीक आहे. सो अशा वेगवेगळ्या एनर्जी ज्या असतात त्या वर्कडन करायसाठी काम करत असतात किंवा त्या एनर्जीमुळे जे वर्क मिळतं ते वेगवेगळ्या प्रकारची असते. सो या पार्टमध्ये आपण काय बघितलं तर मेकॅनिकल एनर्जी म्हणजे काय असतं त्याचे दोन पार्ट्स काय आहे याच्या व्यतिरिक्त व्हेरियस फॉर्म्स ऑफ एनर्जी कोणत्या आहे ह्याच्याबद्दल पण आपण शिकलो. नेक्स्ट पार्टमध्ये आपण काय बघू तर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी कशी होते किंवा कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी म्हणजे काय ह्याच्याबद्दल बघूया. सो थँक्यू.